नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे की 10 नोव्हेंबरला महा TET परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेच्या पेपर 2 मध्ये सामान्य विज्ञान विषयावर आपले 30 गुण अवलंबून आहेत आणि त्यासाठीच आम्ही या विषयात विचारल्या जाणारी MCQची सिरीज सुरू केली आहे. तर आजच्या सेशनमध्ये मूलद्रव्याचे वर्गीकरण या टॉपिकवरील इम्पॉर्टंट MCQ आणि PYQ आपण पाहणार आहोत. तर महा TET 2024 या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित MCQ प्रोव्हाइड करत आहोत. तर कोर्सला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा मग ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपलं आजचं सेशन सुरू करूयात. तर प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणी कोणी प्रकाशित केली? तर आधुनिक आवर्त सारणी जे आहे याच्यामध्ये मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलेलं आहे, मूलद्रव्य त्यांच्या वाढत्या अनुक्रमांकानुसार याच्यामध्ये प्लेस केलेले आहेत. तर 1869 डिमिट्री मेंडेलीव हे जे रशियन सायंटिस्ट होते यांनी आवर्त सारणी जी आहे ती प्रकाशित केलेली आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन अ, मेंडेलीव हा योग्य पर्याय आहे. न्यूलँड्स जे होते त्यांनी अष्टकांचा नियम दिला, बोहर जे आहेत त्यांनी ॲटॉमिक मॉडेल दिले, मोस्लेंनी काही प्रायमरी आवर्त सारणीमध्ये काम केलेलं आहे. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे अ, मेंडेलीव. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आवर्त सारणीच्या आधुनिक दीर्घ स्वरूपामध्ये आडव्या ओळी आणि उभ्या स्तंभांना अनुक्रमे डॅश डॅश आणि डॅश डॅश म्हणतात. तर जर आपण आवर्त सारणी जर पाहिली तर आवर्त सारणी या स्ट्रक्चर सारखी असते, याच्यामध्ये उभे स्तंभ आहेत आणि आडव्या ओळी आहेत. तर याच्यामध्ये जे उभे स्तंभ आहेत उभ्या स्तंभांना गण असं संबोधतात आणि आडव्या ओळींना आवर्त असे संबोधतात. म्हणजेच स्तंभांना आणि ओळींना, आडव्या ओळी आणि उभ्या स्तंभांना अनुक्रमे, म्हणजे पहिले ओळींना आवर्त आणि स्तंभांना गण असे म्हणतात. तर पर्याय ब जो आहे, आवर्त आणि गण, हे याचं योग्य उत्तर आहे. याच्यामध्ये कन्फ्यूज करू नका, आडवे जे आहेत ते आवर्त, उभे हे गण असतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आधुनिक आवर्त सारणीतील आवर्त आणि गणांची संख्या किती? तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे जे आहेत ते 7 आवर्त आहे आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 हे जे उभे स्तंभ आहेत ते आहे टोटल 18. जे 7 आणि 18 ऑप्शन क हे याचं योग्य पर्याय आहे. तर लक्षात ठेवा, आवर्त सारणीमध्ये 7 ओळी आणि 18 स्तंभ आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. आवर्त सारणीमध्ये खालीलपैकी सर्वात लहान आवर्त कोणता आहे? तर आवर्त सारणीमध्ये जर आपण पाहिलं तर पहिला जो एलिमेंट आहे तो आहे हायड्रोजन आणि दुसरा जो एलिमेंट आहे तो आहे हेलियम. म्हणजे पहिल्या आवर्तामध्ये हा जो 1 नंबरचा आवर्त आहे याच्यामध्ये फक्त 2च मूलद्रव्य इथे दिलेले आहेत, म्हणजे हा सगळ्यात छोटा आवर्त आहे. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे, सगळ्यात लहान आवर्त तो 1 आहे. तर पुढचा प्रश्न आहे, गण 1चे मूलद्रव्य डॅश डॅश म्हणून ओळखले जातात. तर गण 1 जो आहे ज्याच्यामध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम आणि फ्रान्शियम हे एलिमेंट आहे, तर यांना अल्कली धातू असे म्हणतात. अल्कली धातू, अल्कली धातू म्हणजेच असे धातू का जे पाण्यासोबत अल्कली तयार करतात. अल्कली म्हणजेच आम्लारी, जे पाण्यामध्ये मिसळू शकतात किंवा सोल्युबल असतात. उदाहरणार्थ सोडियम, सोडियम हायड्रोऑक्साईड बनवतो जो पाण्यामध्ये विरघळतो, म्हणून त्यांना अल्कली धातू म्हणतात. तर हे अल्कली धातू आहेत. याच्यामध्ये बाकी जे ऑप्शन आहे, नोबल वायू, हॅलोजन, अल्कधर्मी मृदा धातू, हे आपण येणाऱ्या प्रश्नांमध्ये पाहणार आहोत. अल्कधर्मी मृदा धातू जे असणार आहे तो गण 2 असणार आहे, पण याचं जे उत्तर आहे ते आहे क, अल्कली धातू, गण 1चे मूलद्रव्य. पुढचा प्रश्न आहे, गण 17 मूलद्रव्य डॅश डॅश ओळखले जातात. तर गण 17 जो आहे त्याच्यामध्ये फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडिन, अस्टिटिन हे एलिमेंट आहेत. तर याच्यामधले जे हे एलिमेंट आहेत त्यांना हॅलोजन असे म्हणतात. तर हॅलोजन म्हणजेच गण 17 मधले मूलद्रव्य. लक्षात असू द्या, गण 1 अल्कली धातू होते, गण 17 हे हॅलोजन आहेत.
तर मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, गन 18 मधील मूलद्रव्यांचे दुसरे नाव काय आहे? तर गन 18 मध्ये हेलियम, नियॉन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन आणि ऑगॅनोसॉन हे एलिमेंट आहेत आणि यांना निष्क्रिय वायूही असेही म्हणतात. तर निष्क्रिय वायू म्हणजे काय? तर ते दुसऱ्या कुठल्याही मूलद्रव्यासोबत त्यांची अभिक्रिया दाखवत नाही, ते संयुग बनवत नाहीत, म्हणून त्यांना निष्क्रिय वायू असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, गन 18 म्हणजे निष्क्रिय वायू आणि हे त्यांचे उदाहरण आहे. आपण यातलाच पुढचा प्रश्न पाहूयात. आता अणूमधील धन विद्युत भारितकणांना डॅश डॅश असे म्हणतात. आपल्याला जसं की माहीत आहे अणूमध्ये केंद्रक आहे आणि हे इलेक्ट्रॉनचे कवच आहेत. इलेक्ट्रॉन हे बाहेर न फिरतात, त्याच्यानंतर केंद्रामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन कण असतात. तर याच्यामधले जे प्रोटॉन आहेत ते प्लस किंवा धन प्रभारित असतात, इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित किंवा निगेटिव्हली चार्ज असतात. न्यूट्रॉनवरती कुठलाही चार्ज नसतो, म्हणून धन विद्युत भारित कण जे आहेत ते आहेत प्रोटॉन. तर याचं योग्य जे उत्तर आहे प्रोटॉन्स हे आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, प्रोटॉन प्लस चार्ज, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात. पुढचा प्रश्न पाहूयात आपण, अणूमधील ऋण विद्युत भारित कणांना असे म्हणतात. तर आपण जस्ट पाहिलंय ऋण विद्युत भारित जे आहेत ते आहेत इलेक्ट्रॉन. त्याच्यामध्ये ऑप्शन दिलाय ऑप्शन क इलेक्ट्रॉन्स. लक्षात असू द्या, प्रोटॉन केंद्रकामध्ये प्लस चार्ज, इलेक्ट्रॉन कवचांमध्ये मायनस चार्ज, न्यूट्रॉन परत केंद्रकामध्ये बट झिरो चार्ज. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, ऑक्सिजनच्या अणूच्या केंद्राभोवती डॅश डॅश इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. तर ऑक्सिजन म्हटल्यानंतर त्याचा अनुक्रमांक आपल्याला माहिती असेल, अनुक्रमांक आहे 8. तर त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे ते आहे 2 आणि 6. तर ऑक्सिजन जर आपण पाहिला तर हे झालं त्याचं केंद्रक. केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आपण जस्ट पाहिलंय. तर याच्यामध्ये आपण न्यूट्रॉन पाहूयात. टोटल न्यूट्रॉन जे आहेत, टोटल न्यूट्रॉन हे 8 आहेत आणि टोटल प्रोटॉन जे आहेत प्रोटॉन पण 8 आहेत. तसंच जर इलेक्ट्रॉन जर पाहिले तर इलेक्ट्रॉन ही त्याच्या भोवती फिरणारे हे 8च आहेत. तर याच्यामधलं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन ब 8. ठीक आहे, हे 8 इलेक्ट्रॉन जे केंद्रकाभोवती फिरतात. ठीक आहे मित्रांनो, ऑप्शन ब 8. पुढचा प्रश्न पाहूयात, कॅल्शियम 2+ आयन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? तर आता हा जो प्रश्न आहे तो PYQ म्हणजे मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर महा TET 2021 पेपर 2 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर कॅल्शियम जो आहे, कॅल्शियमचा जो अनुक्रमांक आहे तो 20 आहे आणि कॅल्शियम 2+ म्हणजे 2+ हा आयन आहे. हा आयन बनवण्यासाठी कॅल्शियमला 2 इलेक्ट्रॉन हे द्यावे लागतात. म्हणजेच कॅल्शियम ज्यावेळेस 2 इलेक्ट्रॉन लूज करेल किंवा 2 इलेक्ट्रॉन देईल दुसऱ्या मूलद्रव्याला, त्यावेळेस तो कॅल्शियम 2+ हा आयन तयार करेल. तर अनुक्रमांक जो आहे किंवा इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती अनुक्रमांकासारखी असते. सो अनुक्रमांक म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या. आता या केसमध्ये 2 इलेक्ट्रॉन कमी झालेत. पहिले होते 20 इलेक्ट्रॉन, आता 2 कमी झाले म्हणजे राहिले 18 इलेक्ट्रॉन्स. तर याचं योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन ब 18 इलेक्ट्रॉन्स. मित्रांनो लक्षात ठेवा, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन लूज होतात त्यावेळेस प्लस चार्ज असणारे आयन तयार होतात आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन घेतले जातात, समजा क्लोरीन आहे, ज्यावेळेस तो 1 इलेक्ट्रॉन घेईल त्यावेळेस तो Cl- असा आयन तयार करेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया आपण, खालीलपैकी काय वायुरूप आहे? तर याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेत आपल्याला, पारा, क्लोरीन, टंगस्टन आणि बेरिलियम. पारा जो आहे तो लिक्विड आहे, त्याच्यानंतर क्लोरीन जो आहे तो वायू आहे, पारा हा द्रव स्वरूपात आहे, टंगस्टन हा धातू आहे, हा घन स्वरूपात आहे, बेरिलियम सुद्धा घन स्वरूपात आहे.
तर याच्यामधलं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन बी क्लोरीन हे आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आता खालीलपैकी काय किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेत रेडियम, युरेनियम, रेडॉन आणि कार्बन. तर किरणोत्सारी म्हणजे काय? काही मूलद्रव्यांच्या अणुकेंद्राच्या अस्थिरतेमुळे काही किरणांचे व कणांचे उत्सर्जन होते, याला आपण किरणोत्सर्ग असे म्हणतो. तर याचं जे बेस्ट उदाहरण आहे तर युरेनियम 235 हे आहे. याच्यामधून काही किरण हे बाहेर पडतात. याचा उपयोग जो आहे तो अणुविद्युत भट्ट्यामध्ये केला जातो. तसंच रेडियम पण सेम प्रॉपर्टी दाखवतात. रेडॉन सुद्धा किरणोत्सारी मूलद्रव्य आहे, पण कार्बन हा किरणोत्सारी मूलद्रव्य नाही, हा स्थिर किंवा स्टेबल एलिमेंट आहे. म्हणून याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे कार्बन, ऑप्शन ड. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. हेलियम या मूलद्रव्याच्या अणुगर्भातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन यांची संख्या समसमान म्हणजे प्रत्येकी इतकी असते. आपण ग्रुप वन किंवा गन एक मधले आवर्त एक मधले इलेक्ट्रॉन एलिमेंट पाहिले होते, त्याच्यामध्ये हेलियम आपण पाहिला होता. तर हेलियमचा ऍटॉमिक नंबर हा 2 आहे, अनुक्रमांक 2 आहे. अनुक्रमांक 2 आहे म्हणजेच काय? तर प्रोटॉन 2 असतील, त्याच्यानंतर त्याचे न्यूट्रॉन सुद्धा 2 असतील आणि त्यातले इलेक्ट्रॉन सुद्धा 2 असतील. तर मग अणुगर्भातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांची संख्या समसमान आहे. तर समसंख्या दोघांची आहे. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे 2. 2 प्रोटॉन असतात आणि 2 न्यूट्रॉन असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणता मूलद्रव्य रासायनिक अभिक्रिया दाखवत नाही? तर आपण गण 18 मूलद्रव्यामध्ये पाहिलं होतं की ते कुठल्याही बाकीच्या मूलद्रव्यासोबत रासायनिक अभिक्रिया करत नाहीत. तर याच्यामधून आपला गण 18 मधला मूलद्रव्य शोधायचं आहे. तर याच्यामध्ये रेडॉन हा गण 18 मूलद्रव्य आहे. तर हा निष्क्रिय आहे, म्हणून हा कुठल्याही मूलद्रव्यासोबत अभिक्रिया दाखवत नाही. म्हणून याचं योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे रेडॉन. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आता ॲल्युमिनियम व ऑक्साईडच्या रेणूमधील असणाऱ्या एकूण अणूंची संख्या डॅश डॅश असते. तर ॲल्युमिनियमच्या ऑक्साईडचं सूत्र आपल्याला याच्यामध्ये माहिती पाहिजे. ॲल्युमिनियम ऑक्साईडचं सूत्र आहे Al2O3. तर याच्यामध्ये आपण अणूंची संख्या मोजू शकतो. ॲल्युमिनियम 2 Al2 म्हटलंय, तर याच्यामध्ये असणारे ॲल्युमिनियमचे अणू 2 असतील. त्याच्यानंतर ऑक्सिजनचे अणू याच्यामध्ये किती दिलेत? 3 दिलेत, म्हणजे 2 + 3 म्हणजे 5. तर मग याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे A5. हा प्रश्न जो आहे तो PYQ आहे, म्हणजे महाटीईटी 2021 पेपर 2 हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर प्रश्नाकडे लक्ष द्या, हे प्रश्न जे आहेत याच्यावरनं तुम्हाला समजणार आहे की महाटीईटीमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न, कुठल्या काठिण्य पातळीचे प्रश्न हे विचारले जातात. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणत्या वायूस निष्क्रिय वायू संज्ञा देता येणार नाही? तर इथे तुम्हाला निष्क्रिय वायूंची लिस्ट दाखवली आहे. हा 18 गण आहे, त्याच्यामध्ये असणारे हे निष्क्रिय वायू आहेत. तर त्याच्यामध्ये हेलियम आहे, अर्गॉन आहे, हेलियम आहे, अर्गॉन आहे, त्याच्यानंतर नियॉन पण आहे, पण याच्यामध्ये हायड्रोजन हा कुठेच नाहीये. तर तो पहिल्या गणामध्ये हेलियमच्या समोरच पहिल्या आवर्तामध्ये आहे. तर हा निष्क्रिय वायू याला म्हणता येणार नाही, कारण निष्क्रिय वायू सगळे गण 18 ठेवलेले आहेत. याचं योग्य उत्तर आहे क, हायड्रोजन. तर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आवर्त सारणीतील सर्वोच्च अनुक्रमांक असलेला घटक आहे, तर कुठला घटक आहे आपण तो पाहायचा. आपल्याला माहिती आहे की मनुष्याला आत्तापर्यंत 118 मूलद्रव्य सापडलेले आहेत. तर 118 जो असणार आहे तो मूलद्रव्य हा सगळ्यात मोठा अनुक्रमांक असणार आहे. तर इथे तुम्हाला दिलंच आहे ऑगॅनोसॉन OG हा 118 एलिमेंट आहे. तर मग ऑगॅनोसॉन म्हणजे ऑप्शन ड याचं योग्य उत्तर हे असणार आहे, की ज्याचा ॲटॉमिक नंबर हा 118 आहे. तर हे लक्षात असू द्या, 118 एलिमेंट आत्तापर्यंत मिळाले, त्यातला 118 ऑगॅनोसॉन आहे, पहिला हायड्रोजन आहे. ठीक आहे, चला मित्रांनो पुढचा आपण प्रश्न पाहूयात. आता
पुढचा प्रश्न आहे, चांदीची रासायनिक संज्ञा काय आहे? चांदी आपण त्याला इंग्रजीमध्ये सिल्वर असे म्हणतो. आता जसं आपण पाहिलं की हायड्रोजन या नावावरनं आपण एच म्हणतोय, क्लोरीनवरनं सी एल म्हणतोय, तसं आपण सिल्वरवरनं एस आय किंवा सी आय म्हणू शकत नाही, कारण याचं जे नाव आहे ते लॅटिन नावापासून बनलंय. तर लॅटिन नाव अर्जेंटम, सिल्वरचं जे लॅटिन नाव आहे ते अर्जेंटम हे आहे. तर याच्यामधला ए आणि जी हे दोन्ही घेऊन ए जी ही संज्ञा ठरवण्यात आलेली आहे. म्हणून सिल्वरची किंवा चांदीची रासायनिक संज्ञा जी आहे ती आहे क. योग्य उत्तर आहे क, ए जी, हे लक्षात असू द्या. सेम केस आयर्न सोबत पण आहे. आयर्न मध्ये किंवा लोहामध्ये त्याची संज्ञा एफ ई आहे, तो शब्द फेरस आहे, फेरस वर्ण एफ ई ठरवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आता खालीलपैकी खालील घटकांमधून धातुसदृश्य शोधा. तर धातुसदृश्य जे असतात, तर असा एक एलिमेंट किंवा असं एक मूलद्रव्य जे धातू आणि अधातू या दोन्हींचे गुणधर्म दाखवतो. तर याच्यामध्ये सोडियम हा धातू आहे, हा धातूंचे सगळे गुणधर्म दाखवतो. ॲल्युमिनियम हा पण धातू आहे, तोही धातूंचे सर्व गुणधर्म दाखवतो. क्लोरीनच्या बाबतीत जर विचार केला आपण तर क्लोरीन सुद्धा अधातू आहे आणि तो अधातूंचे सर्व गुणधर्म दाखवतो. पण बोरॉन जो आहे तो बोरॉन धातूंचे पण गुणधर्म दाखवतोय, त्याच्यासोबत अधातूंचे पण गुणधर्म दाखवतोय. म्हणजेच एक असा एलिमेंट का जो धातू आणि अधातू दोन्हींचे गुणधर्म दाखवेल त्याला आपण धातू सदृश म्हणू शकतो. आणि या लिस्टमध्ये किंवा या ऑप्शन्समध्ये बोरॉन हा असा एलिमेंट आहे किंवा मॉलिक्युल आहे किंवा मूलद्रव्य आहे की जो दोन्हींचे गुणधर्म दाखवतो. तर मग याचं जे करेक्ट ऑप्शन असणार आहे ते असणार आहे बोरॉन. मित्रांनो पुढचा प्रश्न आपण आता यामध्ये पाहूयात. खालीलपैकी कोणता संच आधुनिक आवर्त सारणीत एकाच आवर्तनातील आहे? तर याच्यामध्ये हा जो आहे तो पी वाय क्यू आहे. महाटी ए टी 2021 पेपर 2 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये आपण इथे तुम्हाला रेफरन्ससाठी दिली आवर्त सारणी, याच्यामधून तुम्ही बघा. तर याच्यामध्ये जर आपण नीट पाहिलं तर याच्यामध्ये असणारे ॲल्युमिनियम, फॉस्फरस आणि क्लोरीन हे तीन जे मूलद्रव्य आहेत ते एकाच आवर्तनामध्ये आहेत. म्हणजेच याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 4, ॲल्युमिनियम, फॉस्फरस, क्लोरीन हे एकाच आवर्तनामध्ये आहेत. तर याचा जो आवर्त नंबर आहे तो 3 असेल हा पहिला, ज्याच्यामध्ये हेलियम आहे, बोरॉन कार्बन हा दुसरा, आणि तिसरा ज्याच्यामध्ये ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन हे मूलद्रव्य आहेत. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ॲल्युमिनियम, फॉस्फरस आणि क्लोरीन. ठीक आहे, तर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आता जर्मेनियम हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. ऑप्शन्स दिलेत तुम्हाला धातू, धातू सदृश्य, अधातू आणि काहीही नाही. तर आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर इथे जर्मेनियम आहे. तर आवर्त सारणीमध्ये जर आपण पाहिलं, ही जी नागमोडी रेषा आहे या रेषेच्या आजूबाजूला असणारे जे एलिमेंट आहेत किंवा मूलद्रव्य आहेत बोरॉन असेल, सिलिकॉन असेल, आर्सेनिक असेल, टेलुरियम असेल, हे जे एलिमेंट आहेत हे इकडचे अधातू आणि या साईडचे असणारे धातू या दोन्हींच्या मध्ये स्थित आहेत. आणि हे जे एलिमेंट आहेत हे मूलद्रव्य दोन्हींचेही गुणधर्म दाखवतात म्हणून यांना म्हणतात धातू सदृश्य. तर हे उदाहरणं आहेत. तर याच्यामध्ये जर्मेनियम सुद्धा धातू सदृश्य म्हणून गणला जातोय, कारण तो धातू आणि अधातू या दोन्हींचेही गुणधर्म दाखवतो. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे धातू सदृश्य. नेक्स्ट पाहूयात आपण. इलेक्ट्रिक ट्यूब, फ्लोरोसंट ट्यूबमध्ये खालीलपैकी काय वापरले जाते?
तर आपण इलेक्ट्रिक ट्यूब किंवा सी एफ एल बल्ब पाहिले आहेत, त्याच्यामध्ये मर्क्युरी व्हेपर म्हणजे पाऱ्याची वाफ म्हणता येईल, ती वापरली जाते आणि त्याच्यापासून त्याच्यामध्ये ज्यावेळेस विद्युत प्रवाह सोडला जातो त्यावेळेस त्या व्हेपर्स किंवा ती वाफ जी आहे ती चमकते. म्हणून याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मर्क्युरी व्हेपर्स. आणि तेच जर आपण टंगस्टन फिलामेंटचा जर बल्ब पाहिला तर त्या टंगस्टन फिलामेंट बल्बमध्ये निष्क्रिय वायू आर्गॉन भरलेला असतो, हे पण लक्षात ठेवा. आणि ट्यूब्समध्ये किंवा फ्लोरोसन ट्यूबमध्ये मर्क्युरी व्हेपर्स ह्या भरलेल्या असतात किंवा पाऱ्याचे वाफ भरलेली असते. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशच्या संयोगाने पाणी तयार होते. तर आपल्याला माहिती आहे पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे, H2O. याच्यामध्ये हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. तर मित्रांनो, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून पाणी तयार होते हा सोपा प्रश्न आहे. ऑप्शन्समध्ये आहे हायड्रोजन व ऑक्सिजन पहिलाच. ठीक आहे, तर हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयोगाने पाणी तयार होते. मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण पाहूयात, रासायनिक अभिक्रियेत द्रव्य व अणू, तर याला आपण हा एक नियम आहे ज्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रियेत द्रव्य व अणू जे असतात ते कधीही नाश पावत नाहीत, त्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास असे म्हणतात. हे जर आपण उदाहरण घेतलं, जस्त आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडचं, या उदाहरणामध्ये ज्यावेळेस जस्त आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड यांची अभिक्रिया होते त्यावेळेस जस्त क्लोराईड आणि हायड्रोजन, झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन तयार होतात. तर इथं आपण पाहिलंय, इथे एक झिंक आहे, इथं एक झिंक आहे, तो ॲज इट इज आहे जसाच्या तसा. दोन हायड्रोजन आहेत, दोन हायड्रोजन, दोन क्लोरीन आहेत, दोन क्लोरीन, म्हणजे अणू आणि द्रव्य हे नाश पावले नाहीत. जे हायड्रोजन इकडं होते तेच हायड्रोजन इकडं आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे क, नाश पावत नाहीत. लक्षात असू द्या, याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास असेही म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, तर हे होते मूलद्रव्याचे वर्गीकरण या टॉपिकवरचे क्वेश्चन्स. एकदा हे सगळे क्वेश्चन्स परत तुम्ही पाहून रिवाइज करू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण वाटली तर तुम्ही नक्कीच कमेंटही करा. आणि आय होप तुम्हाला आजचे कॉन्सेप्ट समजले असतील. सोबतच हे लक्षात ठेवा की आपण ही सिरीज अशीच पुढे कंटिन्यू करतो, याच्यामध्ये बाकीच्या टॉपिक्सचेही MCQ आणि PYQ आपण घेणार आहोत. तुमचे इतर काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. सोबत ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि ही सिरीज अशीच पाहत राहा जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. ठीक आहे, थँक्यू.